सत्ताधारी पक्षातले आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष लिहून मीरा भाईंदरमधील महापालिकेच्या भूखंड विक्रीची चौकशी करण्याची मागणी केली. मीरा भाईंदरमधील शाळेसाठी आरक्षित भूखंड खाजगी संस्थांना बेकायदेशीररित्या विकल्याचा आरोप सरनाईक यांनी केलेला आहे. एका नेत्याला हाताशी धरून परवानगी न घेताच भूखंड विकला असा आरोप सरनाईक यांनी केला आहे. आमण्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. वैभव परब आपल्यासोबत आहे. वैभव, काय सगळं प्रकरण आहे? दीपक, हे मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतलं प्रकरण आहे जे प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी आरक्षित भूखंड आहे. त्यापैकी आरक्षण क्रमांक 252 आणि 5,000 चौरस मीटरची जागा यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आता या भूखंडाला काही खासगी संस्थांनी महापालिकेकडून काही सामाजिक कामासाठी विकत घेतला होता, त्याच्यावर आरक्षण होतं, त्यावर आपला हक्क बजावला होता आणि तो महापालिकेकडून घेऊन पुन्हा परस्पर आहे तो काही खासगी संस्थांना विकले आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे तो प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे. आता मीरा भाईंदरमध्ये अनेक दिग्गज मंडळी आहेत ज्यामध्ये अनेक भाजपशी कनेक्टेड आहेत, शिवसेना म्हणजे ठाकरे गटाशी कनेक्टेड आहेत आणि स्वतः शिंदे गटाबरोबर आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे धागे दोरे आहेत ते नेमके कोणासोबत जोडले जात आहेत, आर्थिक गैरव्यवहारामध्ये कोण आहेत आणि कुठले महानगरपालिकेचे अधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत याचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहिले आहे आणि या संदर्भातला लवकरच चौकशी अहवाल आहे तो समोर येणार आहे. दीपक, नक्कीच. त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय नेमके ऍक्शन घेतात हे पाहणं महत्वाचं असेल. वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.